भिवंडी तालुका के वेहले ग्राम पंचायत सरपंच पल्लवी जितेंद्र पाटिल, उप सरपंच राजन थले, ग्राम सेवक बीडी नेमाने तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के विशेष प्रयासों से आज दिनांक 6 फरवरी 2022 को भिवंडी तालुका के वेहले ग्राम पंचायत के अंतर्गत विभिन्न विकास कामों का भूमि पूजन व उद्घाटन मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों के कर कमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले, माजी पंचायत समिति सभापति व विद्यमान सदस्य विद्या थले, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटिल सहित भारी संख्या में दिग्गज मान्यवर व वेहले ग्रामस्थ मंडल तथा सर्व सम्मानीय सदस्य उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सरपंच पल्लवी जितेंद्र पाटिल, उप सरपंच राजन थले, ग्राम सेवक बीडी नेमाने तथा सर्व सम्मानीय सदस्यों द्वारा शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मोठ्या जल्लोषात कार्यक्रम आम्ही करणार होतो, परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झाल्यावेळी शासनाने राष्ट्रीय दुखवटा 2 दिवसा जाहीर केला, म्हणून आम्ही हा आटोपशीर कार्यक्रम घेतला। नवीन आमची ग्रामपंचायतीची वाढी होईल, आता साधारण 1 वर्ष होईल, वर्षपूर्तीनंतर साधारण या ठिकाणी 11 कामांचं आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं, आणि ही कामं साधारण 31 मार्चपर्यंत सगळी पूर्ण करायची आहेत। तर ही 11 जी कामं आहेत ही संपूर्ण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये एकाच जागेवरची अशी नाही, आणि समजा गावासाठी किंवा आपल्या या संपूर्ण परिसरासाठी काहीतरी देण्याच्या उद्देशाने सगळी सर्वसमावेशक अशी ही कामं या ठिकाणी घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये आमदार साहेबांचा म्हणजे खूप मोठा वाटा आहे, आमदार साहेबांचा वाटा नेहमी मोठा असतेच, कारण मी त्यांच्या बाजूला उभा असतो, त्यामुळे वाटा मोठा असते। तर या निमित्ताने ही कामं सगळी मार्गी लागतील, आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत गावातली कुठली कामं संपत नाहीत। आम्ही सतत म्हणजे मारुतीच्या शेपटीसारखी ती वाढत राहतात। आता समजा एवढी कामं झाल्यानंतर सुद्धा काही गावातली सगळी माणसं काही खुश नसतील, कुठंतरी थोडंफार काही ना काहीतरी असेल। पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे आमचा विहिरीचा पाणी इकडं गावामध्ये जर देण्याचं सक्सेसफुल झालं असतं, त्याच्यामध्ये काही लोकांच्या डोक्यामध्ये शंका आल्या की ते पाणी बरोबर नाही। वास्तविक ते पाणी पूर्णपणे तपासलेलं होतं, परंतु डोक्यामध्ये माणसाची एकदा शंका गेली की ती शंका काढता येत नाही। ते पाणी जर आम्ही गावाला व्यवस्थित देऊ शकलो असतो, त्याच्यामध्ये अनेक काही संकल्पना होत्या। पण हे सगळं करत असताना गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते। समजा आपण असं बोलून मोकळं होऊ शकतो का, आता आमचा काही संबंध नाही, त्यांची बॉडी आली त्यांनी करायचं, असं नाही। ही बॉडी फक्त निमित्त मात्र आहे, पण बाकी सगळ्यांनी काम करायचं असते। तर काम कुठून सुरू करायचं आहे, तर गावातली स्वच्छता असेल, पहिले माझा परिसर स्वच्छ पाहिजे। माझं अंगण मी स्वच्छ केलं आणि दुसऱ्याच्या अंगणात जर कचरा टाकला त्याला स्वच्छता बोलता येणार नाही। हे सगळं समजण्याचं असतं, आणि समजण्यासाठी प्रत्येकाशी आपला संवाद असला पाहिजे। आजसुद्धा आजच्या उपस्थितीवरून मला जाणवते की अजून आमच्यासोबत असलेली बरीचशी माणसं हे कार्यक्रमाला नाहीत, याचं कारण का हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत कदाचित पोचला नसेल। तर असं होता कामाने जी काही आपली जुनी जाणती माणसं आहेत, पण म्हणजे मी नेहमी सांगतो की आता समजा शांताराम मोरे साहेब निवडून येण्याच्या अगोदर या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून येत नव्हता, तरी पण ज्या गावामध्ये शिवसेनेची शाखा नाही तिथून पण मतं पडायची, ती माणसं कोण? अशी अनेक अदृश्य माणसं आहेत की जी आपल्याला सहकार्य करतात पण ते आपल्याला माहीत नाही। ही माणसं आपण शोधली पाहिजेत, आणि ज्यांना आपण शोधले त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे। बरं, संपर्क ठेवण्यासाठी काय खर्च येतो का? समजा रस्त्यामध्ये माणूस भेटला तर नमस्कार केला तर काही खर्च येतो का? काय नाही। बाबा बरा आहेस का? बाबा कुठे चाललास? घरची मंडळी कशी आहे? एवढा बोलायला काही खर्च येत नाही। मग ते पण ज्याच्यामध्ये नाही तो कसा माणूस लोकप्रिय व्हायचा? म्हणून
सगळ्यांनी सगळ्यांशी व्यवस्थित वागलं पाहिजे। आमदार साहेब इथं म्हणजे माझ्या सोबत आहेत आणि अजून त्यांची 3 वर्ष बाकी आहेत। आमदार साहेब खूप काही म्हणजे मी माझ्या गावासाठी सांगत हे आपल्या तालुक्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे। आता दादांना तुम्हाला मी ते MMRDA केलेला एक प्लेस दाखवतो। तिथं म्हणजे चांगली विश्रामगृह तलाव वगैरे असे होऊ शकतील। ते काम की मोठ्या बजेटचे काम आहे की ज्यांचा बजेट करोड रुपयाचा आहे तर ते तेवढं तुमच्या तिथून नाही होणार। तर ही कामं तुम्ही जर प्रस्तावित केली तर मागे पडून आपलं पत्र दिलं त्यांना आपण। आता आमचा तलाव होता आम्ही त्या दिवशी पाणी केली म्हणजे समजा कसा पण केला तरी 1 करोड रुपये खर्च आहे बरोबर का। 1 करोड रुपये खर्च आमदारनीतून नाही मिळणार। 10 लाख रुपये तुम्ही दिला अजून 1 लाख 20 लाख होतील बरोबर। पण तरी पण त्या तलावाचं संपूर्ण सुशोभीकरण करायला तुम्हाला मी 10 तारखेनं त्याचा नकाशा देतो। तुम्ही महाराष्ट्र शासनाकडे घ्यावा अशी माझी विनंती आहे। तर अशा पद्धतीने कामं जर केली आणि कामं करताना खरा म्हणजे खरा आनंद कुठला जे आपल्यासोबत असणारी सगळी माणसं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा खरा आनंद आहे। त्या कार्यक्रमात आपण काय पेढे वाटले का काय वाटले याला काही तेवढं माहिती आपली माणसं आपल्यासोबत असणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे त्या कामाची फलश्रुती असं मला वाटते। आजच्या या दिवशी या 11 कामांना इथं हे उद्यापासून परवापासून सुरुवात होईल। जे जे कोणी समजा काम करणार असतील त्यांनी कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जे काम करणार असतील त्यांनी हे लक्षात घ्या हे काम माझ्या गावात नाही। हे काम जर खराब झालं किंवा निकृष्ट दर्जा झालं तर माझीच लोकं मला जे आज पुष्पहार देतात ती मग मला शिव्या देतील। असं काही होऊ नये। सगळ्यांनी समजून उमजून काम करायला पाहिजे अशी माझी भावना आहे। पुन्हा एकदा या गावातील सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो। सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी ही बॉडी पुन्हा इथं बसवली। ह्यांना पुन्हा आता 5 वर्ष अजून 4 वर्ष काम करण्याची संधी आहे। हे काम करत असताना बाबा ज्याला जेवढा वेळ मिळला त्या वेळामध्ये बाबा काय काय करता येईल एवढं त्यांनी बघितलं पाहिजे आणि तो माणूस त्या पदावरून उतरल्यानंतर पाठीमागून बघणाऱ्या लोकांनी बघितलंय बाबा हे पल्लवीच्या कारकिर्दीमध्ये काम झालं आहे किंवा हे आणखी माळीबाईचे झाली की आणखी कोणती झाली हे तुमची पाऊल खुणा ज्याला आपण म्हणतो पाऊल खुणा आपण मागे ठेवल्या पाहिजे आणि हे सगळं ठेवण्यासाठी तुम्ही सगळी एकत्र असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या विषयावर तुमचा एकत्रितपणे एकमत असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तुम्ही सगळेजण राहाल अशी माझी अपेक्षा आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आमदार साहेबांचा पुन्हा आपल्याला निधी मिळावा असा मनातल्या मनात सांगतो आणि आजच्या दिवशी थांबतो।